महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीमुळे हा परिसर एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकेल असे कपिल पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी मुथा कॉलेज परिसरात वृक्षारोपण करतेवेळी ते बोलत होते. महापालिकेला मिळालेल्या कोविड इनोव्हेशन पुरस्काराबाबत आयुक्त हे सत्कारास पात्र आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी, देवनपल्ली आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संदीप भंडारी यांचे हस्ते जांभूळ, करंजा, फणस अशा रोपांची लागवड करण्यात आली. संपूर्ण उंबर्डे, गांधारे व बारावे परिसरात व महापालिका व डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बेल, उंबर, करंजे, चिंच, फणस, कोकम, जांभूळ, रक्तचंदन, आंबा, वड, बिब्बा व पिंपळ अशा सुमारे 700 देशी बहुगुणी रोपांची लागवड करण्यात आली असून त्यामुळे सदर परिसर काही कालावधीनंतर सदाहरित होण्यास मदत होणार आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.